आज हनुमान जयंती। तमाम भक्तगण आज हनुमंतांच्या चरणी नतमस्तक झाले। अर्थात यंदा कोरोनाचे सावट असले तरी भारतभर हा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला। तसा तो धुळे शहरातही साजरा करण्यात आला, पण धुळे शहराचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे। एकाच शहरात हनुमंतांची अनेक मंदिरे आहेत। गल्ली गल्लीत प्रत्येक कॉलनीत मारुतीराय वसलेले आहेत, अर्थात त्यांची नावे देखील वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत। पूर्वी या शहराची गावशिव म्हणून ओळखला जाणारा मिरच्या मारुती आजही अस्तित्वात आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात भांग्या मारुती, पवनपुत्र यांची मंदिरे आहेत। पारोळा रस्त्यालगत पांझरा पोळचा हनुमान म्हणून आजही ख्याती प्राप्त आहे। इथे तर दिशेनुसार देखील नावे आहेत, जसे पूर्वमुखी अर्थात सूर्यमुखी मारुती, दक्षिणमुखी मारुती, उत्तरमुखी मारुती या शहरात आहेत। विविध परिसर आणि झाडांवरून देखील हनुमंतांची नावे ठेवण्यात आली आहेत। औदुंबर मारुती, जुन्या धुळ्यातील चिंच मारुती ही त्यापैकीच एक। शहरातील महात्मा गांधी चौकात ब्रिटिशकालीन असलेल्या मारुतीचे मंदिर, गल्ली नंबर 5 मधील सोन्या मारुती मंदिर, पांझरा नदीच्या काठावर असणारे पंचमुखी मारुती मंदिर, पंचवटी मारुती मंदिर अशीही मंदिरे या शहरात आहेत। कालांतराने शहराचा विकास झाला तशी मारुतीरायांच्या मूर्तीची उंची देखील वाढली आणि म्हणूनच नगाववारीजवळ आपल्याला 7 फुटी मारुतीची मूर्ती आढळून येते। बिलाडी रस्त्यावर 12 फुटी मारुती तर गुरुद्वारा नजीकही 12 फुटी मारुतीची आकर्षक मूर्ती उभी आहे। शहर एक, मारुतीची मंदिरे अनेक, तीही वेगवेगळ्या नावाची, आहे की नाही वैशिष्ट्य? अपेक्षा करूया मारुती राय या शहरातील नागरिकांना, तमाम तरुणांना सद्बुद्धी देईल, बलशाली करेल आणि विधायक कामासाठी प्रवृत्त करेल।